असं म्हणतात. उद्धव ठाकरे देखील म्हणतात की राजकीय हेतू नको, पण भाजपकडनं असं कुठेतरी राजकीय हेतूने काही इव्हेंट केले जातात असं तुम्हाला वाटतंय का? संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतोय हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षवाले खोटारडे असल्यामुळे ते काही बोलतील. हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे, झालेला आहे. हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे. हा एक सांस्कृतिक सोहळा आहे. धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे. पण ह्यांनी राजकीय सोहळा केला. आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रण वाटतात. माझ्या घरच्या लग्नाला यायचं हा हा अशा पद्धतीने हे पत्रिका वाटत फिरत आहेत. जणू काय राम मंदिराचं यांनी मंगल कार्यालय करून ठेवलंय लग्नासाठी. प्रभू श्रीराम सगळं पाहतायत. हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववादाने, त्याला आम्हाला कोणते गालबोट लावायचं नाही. पण योग्य वेळी आम्ही बोलू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.